मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने छावा संघटना सकल मराठा संघटना रस्त्यावर उतरून नांदेडमध्ये आक्रमक झाल्या. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. काळे कपडे अंगावर परिधान करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने प्रयत्न अपुरे पडल्याचा आरोप छावा संघटनेने केला. आज मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने जी स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती म्हणजे राज्य सरकार व केंद्र सरकार यांची नाचिकी आहे. कारण सरकारनं योग्य ती बाजू मांडली नसल्यामुळं आज मराठा समाज हा रस्त्यावर आलेला आहे. मराठा समाजाचं आरक्षण हे स्थगिती आलेली आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला. आणि यासाठी मराठा समाज या सरकारला माफ करणार नाही. आणि यासमोर आतापर्यंत आम्ही मराठा समाजाने जे शांततेत मोर्चे काढले होते पण मराठ्याचा हिस्सा काय असेल यासमोर मराठा समाज व मी स्वतः अखिल भारतीय छावा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने सांगतो की या राजकीय पुढाऱ्यांना आम्ही रस्त्याला नक्कीच फुरू देणार नाही. आणि इथून समोर मराठा आरक्षण कसं मिळवायचं आणि छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून हातात तलवारी घेऊन कसं लढायचं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलेलं आहे. आम्ही हातात तलवारी घेऊन मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो. आज रोजी भारताचं सर्वोच्च न्याय देवस्थान आपण ज्याला समजतो त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या एससीबीसी या प्रवेशाच्या वैद्यकीय प्रवेशाच्या मराठा विद्यार्थ्यांच्या आणि नोकरींच्या या दोन्ही गोष्टीवर स्थगिती मिळाली आहे. ही स्थगिती का मिळाली कशी मिळाली त्याचा प्रकर्षाने आत्मचिंतन या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला करावं लागणार. प्रत्येक वेळी मराठा समाजाला ग्रहित करून मराठा समाजाची वोटिंग ग्रहित करून ते चाल करणारे राज्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या रस्त्यावर फिरू देणार नाही हा सकल मराठा समाजाचा शब्द आहे. कारण इतक्या दिवसाचा अभ्यास असताना इतक्या दिवसाची लढाई चालू असताना मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारने उचलली होती. तरी पण आज रोजी मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये धोका निर्माण झाला आहे. हा धोका कोणाच्या कुंभला निर्माण झाला याचा अभ्यास करणं राज्य सरकारचं काम आहे. मराठा आरक्षणाची कृती समिती निर्माण केली, मराठा आरक्षणाची मंत्रिमंडळ उपसमिती निर्माण केली, मोठमोठे पद भूषवले, पण पद भूषवल्याच्या नंतर ज्या समाजाला आरक्षण दिल्या गेले त्या समाजाचं आरक्षण कसं टिकवावं त्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असते. परंतु या रिया चक्रवर्तीच्या आणि कंगना राणावतच्या मॅटरमध्ये हे सरकार पूर्णपणे मग्रूर आहे आणि पूर्णपणे गुंग असताना मराठा आरक्षणाखाली मराठा आरक्षणासाठी जावासा वेळ दिला नाही म्हणून मराठा आरक्षणाकडे सपशेल्याचं दुर्लक्ष झालंय हा आमचा सकल मराठा समाजातील आरोप आहे. त्या सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो मराठा समाजाच्या सर्व सामाजिक संघटना सर्व मराठा समाज तळागाळातला उठलेला मराठा समाज मुकमोर्चाच्या नावानं रस्त्यावर उतरला होता पण येणाऱ्या काळामध्ये जर या आरक्षणाची स्थगिती उठली नाही तर हाच मराठा समाज रस्त्यावर उग्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मला असं सांगावं वाटतं. जर येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारने मिळून जर का मराठा आरक्षणाची बाजू मोकळी केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाचा एकही कार्यकर्ता एकही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही या ठिकाणी प्रकाशाला सांगू शकतो.